हेलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रिक चैनल मैं अजय कुमार गोस्वावी आज आपण इतिहास स्पेशलची सिरीज सुरू करतोय स्पेशली फोकस असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात आता हे सिरीज कशी असणार आहे तर याच्यामध्ये वन लाईनर्स टाईप असणार आहे म्हणजे जे पॉईंट इतिहासामध्ये काही असे महत्वाचे पॉईंट आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं ना किंवा काही फॅक्च्युअल डाटा किंवा काही महत्वाचे सणावळ्या असतील किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या सर्व आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट टाईप असणार आहे म्हणजे नोट्स थोडक्यात म्हणा अशा अनुषंगानं हे वन लाईनरच्या स्वरूपात असणारं सिरीज असणार आहे त्याचा आज पहिला भाग आपण कव्हर करतोय दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या नक्की करा आणि केल्यानंतर समोर बेल असं बेलायकन त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येत राहील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट भेटत राहील ओके तर आज आपण वेळ दौडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसन मध्ये पहिला पॉईंट येतो तो, तो ये म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रामध्ये कुठे कुठं सापडले आता ह्या जे पॉईंट आहेत पहिले काही महत्वाचे पॉईंट याचा संदर्भ आहे स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचे काही इथले पॉईंट आपण कव्हर करतोय पहिला पॉईंट येत होतो म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडले आहेत तर ते येतं म्हणजे नेवासे चांदोली सोमगाव टेकवाडे सावर्दे आणि दायमाबाद किती सहा नाव आहेत ही सहा नावं लक्षात ठेवा लागतील नेवासे चांदोली सोमगाव टेकवाडे सावर्दे आणि दैमाबाद या ठिकाणी तामिळ संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रामध्ये सापडलेले त्याच्यानंतर जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा कोणत्या घराण्यानं न... दाखवून दिलं किंवा महत्व प्राप्त करून दिलं तर ते घराणं आहे सातवाहन सातवाहन हे पहिलं घराणं आहे महाराष्ट्रातलं की ज्यांच्यामुळं जागतिक नकाशावर महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा प्राप्त झालेले किंवा मिळालेले मग हे जे सातवाहन घराणं आहे तर या सातवाहन घराण्याचा राजा कोण होता तर तो होता सिमो सिमुख हा सातवाहन घराण्याचा राजा की जो त्याला संस्थापक त्या घराण्याचा मानला जातो मग आता या सातवाहन घराण्यामध्ये आणखी दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे सातवाहन राजा जो होता सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी होती ती नागनिका यांच्या ज्या प्रतिमा आहेत ना तर हे जुन्नर मधले जे नाणेघाट आहे ना तिथे आढळून आले कोणाच्या सातवाहन राजा सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांच्या ज्या प्रतिमा आहेत ना ते जुन्नरच्या नाणेघाटामध्ये आढळून आलेल्या आहेत त्याच्यानंतर राष्ट्रकुल घराण्याची स्थापना कोणी केली नाव फक्त घेतोय शॉर्टमध्ये तर ती केलेली आहे दंतीदुर्ग दंतीर्ग याने राष्ट्रकुल घराण्याची स्थापना केलेली तर राष्ट्रकुल घराणं का महत्वाचं आहे कारण वेरुळ येथे बांधलेलं जे कैलास मंदिर आहे तर हे वेरुळ येथील कैलास मंदिर कोणी बांधलेलं आहे तर राष्ट्रकूट घराण्यातला कृष्ण प्रथम या जगप्रसिद्ध जो राजा आहे या राजानं म्हणजे वेरुळ येथील कैलास मंदिर बांधलेलं आहे हे महत्वाचा पॉईंट आहे त्यासाठी आपण तो कव्हर करतोय त्याच्यानंतर शिलाहार घराणं आपण थोडक्यात स्मॉर्टली बघितलं तर शिलाहार घराण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणती त्यांची तीन प्रमुख सत्ता केंद्रं होती शिलाहार घराण्यांची महाराष्ट्रातली कोणती तीन प्रमुख सत्ता केंद्रं होती त्यामध्ये दक्षिण कोकण उत्तर कोकण पर्टिक्युलर फोकस ठाणे आणि कोल्हापूर ही त्यांची काय होती तीन महत्त्वाची सत्ता केंद्र होती मग हे जे शिल्हार घराण्याचा संस्थापक कोण तर तो संस्थापक होता विद्याधर जिमूतवाहन कोण होता विद्याधर जुमुतवान म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर किंवा त्याला पहिलं जुनं नाव होतं तगर हा? हे त्यांचं मूळ स्थान होय त्यानंतर येतं म्हणजे गोंड घराणं चंद्रपूर येथे घराण्याने आपली सत्ता स्थापन केली होती मग या गोंड घराण्याचा संस्थापक राजा कोण होता तर कोलभिल हा त्याचा संस्थापक राजा होता तर हे काही महत्वाचे पॉईंट होते जसं की बहामनी राज्याची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली तर हसन गंगू बहामनी आता एवढे जे पॉईंट पाहिलेत ना ते आपण फक्त अकरावीचा इतिहास जे जुनं पुस्तक आहे ना त्याचा एक पहिला सारांश थोडक्यात आपण सांगायचा प्रयत्न केला आत्ता इथून पुढे काही महत्वाचे पॉईंट येतात ते परीक्षेच्या दृष्टीने जास्त इम्पॉर्टंट असू शकतील त्यामध्ये येतात ते म्हणजे कोळीस जातीच्या लोकांनी पहिला उठाव किंवा सगळ्यात महत्त्वाचा उठाव केला तो केला होता अठराशे अठ्ठावीसमध्ये कुठं केलेला होता तर तो मुंबई विभागामध्ये केला होता या उठावांचं नेतृत्व कुणी केलं होतं तर रामजी बांगडी यांनी याचं नेतृत्व केलं होतं कोळी जातीच्या लोकांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये उठाव केला मुंबई विभागामध्ये आणि रामजी भांगडे यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं त्याचबरोबर त्यांनी पुणे जिल्ह्यात सुद्धा कोळी जातीच्या लोकांनी उठाव केला होता तो केला होता अठराशे एकोणचाळीस या ज्या सणावळे आहेत ना याच्या जोड्या लावाचे बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत म्हणजे इकडे कोळी भिल्ल असे बरेच बरेच गडकऱ्यांचा उठाव असेल तर इकडे अ गटात दिले जातात ब गटामध्ये त्यांची इयर दिली जातात आणि त्यांच्या जोड्या जुळवायला विचारलं जातं असे प्रश्न विचारले गेले त्यामुळे कोळी जातींचा उठाव जर म्हटलं तर मुंबई विभागामध्ये अठरा साली रामजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता आणि अठराशे एकोणचाळीस साली पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा उठाव झालेला होता त्याचबरोबर कोल्हापुरात झालेला उठाव तर अठराशे सत्तावन्नच्या वेळी कोल्हापुरात जो इंग्रजाविरुद्ध उठाव झाला त्याची दिनांक महत्वाची त्याची काय आहे दिनांक महत्वाची आणि ती किती आहे एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न दिनांक आहे एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न किंवा नाशिकमधला पेठ आहे या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला होता तर त्याचा त्या उठावामध्ये प्रमुख राजा कोण होता तर तिथला पेठचा राजा होता तो भगवंतराव नीलकंठ भगवंतराव निलकंठराव हा काय होता तो राजा प्रमुख होता म्हणजे नाशिक जिल्ह्यातला पेठ येथील कोळ्या कोळ्यांनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला होता भगवंतराव निळकंठराव हा त्याचा प्रमुख तिथला राजा पण होता तर हे एक महत्वाचं आहे नागपूरमधील लोकांनी उठाव केलेला होता आता महत्वाचं काय येतं ते म्हणजे अठराशे सत्तावन्न साली जे शेतकऱ्यांचे दंगे किंवा त्याला आपण काय म्हणतो दख्खनचे दंगे म्हणून जास्त प्रसिद्ध आहे तर कुठे झाले होते तर अठराशे सत्तावन्न साली महाराष्ट्रातलं पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे म्हणजे आपण जे, जे म्हणतो झाले तर ते अठराशे सत्तावन्न साली पुणे आणि अहमदनगरमध्ये झालं म्हणजे शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध केलेले उठाव असं त्याचं वर्णन केलं जातं डक्कनच्या नंगेचं वर्णन कसं केलं जातं तर शेतकऱ्यांनी सावकाराविरुद्ध केलेले उठाव महाराष्ट्रातल्या दोन ठिकाणी झाले होते ते म्हणजे पुणे आणि अहमदनगर त्याच्यानंतर गवा जोशी या व्यक्तीबद्दल आपण थोडंसं बघू गवा जोशी यांनी अं ही संस्था स्थापन केली होती ऐक्यवर्धनी ही संस्था गवा जोशी यांनी का स्थापन केली होती तर समाजामध्ये ऐक्य समन्वय निर्माण व्हावा ही एक त्यांची अपेक्षा होती आणि त्याचवेळी पुण्यामध्ये ना आणखी एक संस्था स्थापन झाली होती किंवा शाळा झाली होती ती म्हणजे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन कधी स्थापन झाली होती तर अठराशे चौऱ्याहत्तर साली पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये पुण्यामध्ये सुरू झालेली शाळा होती त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसची स्थापना कोण कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेले तेव्हा गव्हर्नर जनरल हॉईस रॉय कोण होता की ज्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि स्थापना कधी झाली होती तर काँग्रेसची स्थापना झाली होती ती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला कधी झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला कोणाच्या कारकिर्दीमध्ये तर लॉर्ड डफरिंगच्या कारकिर्दीमध्ये आता लॉर्ड डफरिंग का महत्वाचं आहे जर तुम्ही एम पी सीचा अभ्यास करत असाल म्हणजे ज्या लोकसेवा आयोगाची हो स्थापना मेन ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती तर कोणाच्या काळामध्ये झाली होती तर ते सुद्धा लॉर्ड डफरीनच्याच काळामध्ये झाली होती अठराशे शहाऐंशी साली म्हणजे लॉर्ड डफरीन म्हटल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी सायमलटेनिसली तुमच्या नजरेसमोर असल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस टी काँग्रेसची स्थापना जी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला झाली दुसरी महत्वाची गोष्ट जा जी जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे लोकसेवा आयोगाची स्थापना अठराशे शहाऐंशी मध्ये लॉर्ड डफरीन यांच्या काळातच झालेली होती हे दोन पॉइंट महत्वाचे त्याच्यानंतर परीक्षेला बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे महाजन सभा कुठला विचारला जातो तर महाजन सभा ही संस्था कुठं स्थापन झाली तर मद्रासमध्ये स्थापन झाली कोणी स्थापन केली तर सुब्र जी सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केली महाजन सभा ही संस्था मद्रास मध्ये सुरू झाली होती जी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुरू केली होती किती कोणत्या साली सुरू केली होती इयर पण खूप महत्वाचं याच्यावर फिरून फिरून खूप वेळा प्रश्न विचारला जातो हा पॉईंट खूप महत्वाचा आहे मद्रास मध्ये अठराशे चौऱ्याऐंशी साली जी सुब्रमण्यम अय्यर यांनी महाजन सभा नावाची संस्था स्थापन केली होती जी सुब्रमण्यम अय्यर कोण होते तर ते हिंदू या वृत्तपत्राचे संपादक होते त्याखाली ओके हे खूप महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन नावाची संस्था कोणी स्थापन केली तर ती केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणी केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी केव्हा केली होती तर सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी मग आता ही जी इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती ना तर या संस्थेचं महत्वाचे दोन टार्गेट होते पहिलं महत्वाचं आणि एक इम्पॉर्टंट टार्गेट ते म्हणजे काय तर जे सार्वजनिक कार्य आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्याय घेणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य होतं आणि दुसरं कार्य काय होतं जे मध्यम वर्गातील लोक आहेत तर त्यांचं प्रतिनिधित्व करणारी एखादी संघटना असावी या अनुषंगानं इंडियन असोसिएशन नावाची संस्था सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केली दिनांक पण महत्त्वाचे आहे सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर दोन टार्गेट होते एक म्हणजे सार्वजनिक कार्य सहभागी सा व्हायचं हो आणि दुसरं होतं ते म्हणजे मध्यम लो वर्गातील जे लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व कुणीतरी करायला हवं म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे लंडन इंडियन सोसायटीची स्थापना लंडन इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती दादाबाई नवरोजींनी केली कुठं केली लंडनमध्ये केली कोणत्या साली केली अठराशे पासष्ट हे एवढं जनरली आपल्याला माहीत असतं परंतु लंडन इंडियन सोसायटी स्थापन करण्यामध्ये दादाबाई नवरोजीला कोणी मदत केली किंवा कोणाच्या सहकार्यानं किंवा कोणाच्या संगतीनं त्यांनी ही संस्था स्थापन केली ते महत्त्वाचं नाव आहे आणि ते नाव म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी ते नाव काय आहे उमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे लंडन इंडियन सोसायटी ही संस्था कोणी स्थापन केली तर उमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाबाई नवरोजी यांनी अठराशे पासष्ट साली लंडनमध्ये ही संस्था स्थापन केली उमेशचंद्र बॅनर्जी हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली किंवा कोणाच्या प्रेरणेनं झाली तर ते झाले केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणे कोण होते केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणे कोणत्या साली झालेली होती तर अठराशे सदुसष्ट साली त्याच्यानंतर ह्याच्यावर एक प्रश्न आला होता तो म्हणजे आर्य समाजाचे संस्थापक आहेत ना त्यांच्याबद्दल आता काय केलं होतं परीक्षा एम पी ने विचारताना तीन चार सेंटेन्स दिलेली होती आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीचं नाव ओळखायचं होतं त्यातले एक सेंटेन्स आयथिंक गुजरातमधलं टंकारा येथे त्यांचा जन्म झाला असं काहीतरी होतं म्हणजे आर्य समाजाचे जे संस्थापक आहेत स्वामी दयानंद यांचा जन्म कधीचा आहे तर अठराशे चोवीस मध्ये कुठे झाला तर गुजरात मधल्या टंकारा या ठिकाणी झालेला आहे कुठं झालेलं आहे गुजरातमधल्या हुस आणि त्यांचं मूळ नाव काय होतं तर ते मूळ नाव मूळशंकर असं त्यांचं नाव होतं काय होतं मूळ शंकर त्यानंतर पुढचा पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट की जो परीक्षेला तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतो ते म्हणजे आर्य समाजाची स्थापना आता हे जे सिरीज आहे लक्षात घ्या ही सिरीज वन लाईनर आणि नोट्स स्वरूपात आहे म्हणजे जेवढे तुमचे पॉइंट रिवाईज होतील जास्तीत जास्त तेवढं तुम्हाला या इतिहासामध्ये मार्क पडू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही आता आजकाल इतिहासावर प्रश्न विचारण्याची टेंडन्सी एम पी खूप बदललेली आहे खूप फॅक्च्युअल आणि असा डाटा विचारला जातो की जो बऱ्याच लोकांना कळत नाही त्यामुळे अशा अनुषंगाने आपण कव्हर करणार आहोत आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर आर्य समाजाची स्थापना दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी झाली कुठं झाली मुंबईमध्ये झाली कोणत्या उद्दिष्टानं झाली जे प्राचीन वैदिक धर्म आहेत ते शुद्ध स्वरूपात मांडायचे या एक महत्वाचं उद्दिष्ट होतं त्याच्या ते मागं त्यानुसार आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली होती आता अठराशे तेवीसच्या कालखंडातल्या दोन गोष्टी मी सायमल्टेनियसली कव्हर करतो म्हणजे माझ्या वासनामध्ये वेदांत कॉलेज हे जेव्हा मी रिडिंग करत होतो ना त्या अनुषंगाने दुसरं एक पॉइंट होता तो मला कव्हर करावा असा वाटला म्हणून सांगतो आता अठराशे तेवीस साली राजाराम मोहनराय यांनी वेदांत कॉलेज सुरू केलं आता ते वेदांत कॉलेजचं महत्वाचं टार्गेट काय होतं तर या कॉलेजमध्ये जे पाश्चात्य शिक्षण दिले जात जावं हे होता। होता एक महत्वाचं टार्गेट होतं आणि त्यासाठी हे वेदांत कॉलेज सुरू करण्यात आलं होतं म्हणजे राजाराम राय यांना वाटत होतं की पाश्चात्य शिक्षण द्यावं आणि भारतातली एक पिढी चांगली सुधारावी असं त्यांचं मत होतं त्याच काळी म्हणजे अठराशे तेवीस साली जे गव्हर्नर जनरल ॲडम्स होते ना तर त्यांनी कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केली होती आणि कशासाठी केलेली होती तर ती शिक्षणाच्या बाबतीमध्ये सूचना आणि शिफारसी करणं याच्यासाठी स्थापन केली होती म्हणजे सायमल या दोन गोष्टी की अठराशे तेवीस तर वेदांत कॉलेज जे राजाराम मोहनराय यांनी सुरू केलं होतं की पाश्चात्य शिक्षण द्यायचं त्याच वेळी जे गव्हर्नर जनरल होते ऍडम्स यांनी अठराशे तेवीस मध्ये कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स्थापन केली होती कशासाठी जे शिक्षण आहे त्याच्या काही महत्त्वाच्या सूचना किंवा काही शिफारशी करता येतील का या अनुषंगाने त्यांनी ह्या स्थापन केलेली होती त्याच्यानंतर होम रुल लिंग म्हणतो आपण बर आता लोकमान्य टिळकांनी होम रुल केव्हा स्थापन केली हा पॉइंट आहे तर ती केलेली आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीशे सोळा दिनांक खूप महत्वाचे आहे आता याच्यामध्ये महत्वाचं काय तर होम रुल लिंग जेव्हा स्थापन झाली त्याच्या अध्यक्ष कोण त्याचे सचिव कोण आणि त्याच्यामध्ये असलेले कार्यकर्ते कोण हा पॉइंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर अध्यक्ष होते जोसेफ बापटिस्टा सचिव होते नरसिंह चिंतामन सचिव कोण होते नरसिंह चिंतामण केळकर किंवा त्यांना शॉर्टमध्ये म्हटलं जातं न ची केळकर न ची केळकर आणि महत्वाचे कार्यकर्ते होते ते म्हणजे श्रीपाद मुंजे करंदीकर आणि दादासाहेब खापर्डे आता कसं होतं परीक्षेला आता एमपीएससी अलीकडे असा प्रश्न विचारते मावळा गटातला नेता कोणता आणि जहाल गटातला जर होमरूल लोक टिळकांनी सुरू केली असेल तर दादासाहेब खापर्डे हे जहाल गटाचेच नेते असू शकतील अशा पद्धतीने ऑप्शन होते ते विचारलेले मागच्या वेळेस तर हे प्रश्न फक्त तुम्हाला टॅकल करता आले पाहिजेत त्यामुळे हे लक्षात घ्या म्हणजे लोकमान्य टिळकांनी होुमूळ लीगची स्थापना कधी केली होती तर ती होती अठरा एप्रिल एकोणीसशे सोळा अठरा एप्रिल एकोणीशे सोळा अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा त्याचे सचिव होते न चि केळकर प्रमुख कार्यकर्त्यामध्ये येतात श्रीपाद म्हणजे दादासाहेब खापर्डे आणि करंदीकर ओके त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या पहिल्या अधिवेशनाला दोन मुस्लिम प्रतिनिधी हजर होत्या त्यांची नावं काय तर पहिलं नाव येतं ते म्हणजे आर एम सयानी पहिलं नाव येतं आर एम सयानी दुसरं नाव येतं ए एम धरमसिंग आर्यम एम साई आणि आय एम धरमसिंह हे दोन्ही मुस्लिम प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनाला हजर होते त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे महर्षी कर्वे आता महर्षी कर्वे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते म्हणजे विधवा स्त्रियावर होणारे जे अन्याय असतील किंवा या गोष्टीने त्यांचं मन एकदम विचलित होत होतं म्हणून त्यांनी काय केलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे अठराशे त्र्याण्णव साली विदर्भामधलं जे वर्धा या ठिकाण या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळी या संस्थेची स्थापना केलेली होती एकोणीसशे तेवीस साली विदर्भातल्या वर्धा या ठिकाणी विधवा विवाह उद्योजक मंडळी या संस्थेची स्थापना त्यांनी सुरू केली होती म्हणजे विधवा विवाहाची एक चळवळच त्यांनी चालवली होती आपण असं म्हणू शकतो त्याचबरोबर त्यांनी सुरू केलं ते म्हणजे अनाथ बालिकाश्रम काय सुरू केलं अनाथ बालिकाश्रम अनाथ बालिकाश्रम कधी सुरू झालं तर ते चौदा जून अठराशे शहाण्णव साली कधी झालं चौदा जून अठराशे शहाण्णव साली कुठे स्थापन केलं तर पुण्यामधल्या सदाशिव पेठेतल्या राव बहादूर भिडे यांच्या वाड्यामध्ये अनाथ बालकाश्रमची स्थापना महर्षी कर्मिनी चौदा जून अठराशे शहाण्णव ला केली होती त्याचबरोबर परीक्षेला फसवलं जातं ते म्हणजे निष्काम कर्मकट निष्काम कर्म कर्मट निष्म निष्काम कर्मठ आता याची स्थापना त्यांनी कधी के केली एकोणीसशे आठ मध्ये केली आता त्याचं उद्देश काय आहे हे खूप महत्वाचं आहे परीक्षेला याच्यावर एक दोनदा एमपीएससी कडून फसवण्यात आलं होतं महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे आठ मध्ये निष्काम कर्मट यांची स्थापना केली होती कर्मकट असं पाहिजे होतं तिथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे ओके आ, स्त्रियांची सेवा करणं स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्या चालवणं काय लागणाऱ्या कार्यकर्ते मुली तयार करणं ह्या मठाचे काय होते उद्दिष्ट होते त्याच्यानंतर पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी केली हा पॉइंट खूप महत्वाचा त्याच्यामध्ये येणाऱ्या महिलांची नावं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत तर पुण्यामध्ये एक मे अठराशे ब्याऐंशी कधी एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी आर्य महिला समाजाची स्थापना झाली आता या आर्य महिला समाजाची स्थापना करताना सगळ्यात पुढाकार होता तो म्हणजे पंडिता रमाबाईंचा आणि त्यांना मदत करणाऱ्या काही महत्वाच्या तीन चार व्यक्ती त्यामध्ये येतात ते म्हणजे रमाबाई रानडे पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे दोन्ही वेगळी नाव आहेत त्याच्यानंतर येतात ते म्हणजे काशीबाई कानेटकर रमाबाई रानडे काशीबाई कानेटकर रक्कमाबाई राऊतांची आई यांनी याच्यामध्ये मदत केलेली होती त्याच्यानंतर ते साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं ते साप्ताहिक तर ते केलं होतं दिनकरराव जोळकर तर त्यांनी ते साप्ताहिकावर काय केलं होतं तर जे ब्राह्मण तर चळवळीतील लोक होती तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काय काय केलं त्याचे काही पॉइंट आहे त्यामध्ये आता दिनकरराव जोळकर यांनी काढलेले जे तेज साप्ताहिक होतं तर या तेज साप्ताहिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुखपत्र असं लिहिलं जात असत हे सुद्धा पॉइंट महत्वाचं आहे हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मुखपत्र असं दिनकर जोळकर यांनी सुरू केलेलं ते साप्ताहिकावर लिहिलं जात असत विजयी मराठा कोणी सुरू केलं होतं तर श्रीपतराव शिंदे यांनी तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं जात असत आणि जास्त फोकस काय केलं जात असत त्याच्यामध्ये तर एक शेतकऱ्यांचे संघटने असायला हवी अशा प्रकारचं फोकस विजयी मराठा या श्रीपतराव शिंदे यांच्या वृत्तपत्र थ्रू केलं जात असत त्याच्यानंतर भगवंतराव पाळेकर जागृती साप्ताहिक कोणी सुरू केलं किंवा वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर भगवंत भगवंतराव पाळेकर यांनी सुरू केलं होतं कुठून सुरू केलं होतं तर ते बडोदा कुठून सुरू केलं होतं तर ते बडोद्यामधून केलं होतं त्याच्यानंतर दिनमित्र मुकुंदराव पाटील म्हटलं की दिनमित्र दिनमित्र त्याच्या अंकामध्ये त्यांनी निष्कृष्ट शेती आणि शेतीबाबतच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आता महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा प्रारंभ कोणत्या इंग्रजी साप्ताहिकापासून झाला तर तो आहे बॉम्बे हेरोड अठ सतराशे एकोणनव्वद जरूर लक्षात ठेव बॉम्बे हेरोड या इंग्रजी साप्ताहिकापासून महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा आरंभ झाला असं म्हटलं जातं परंतु मुंबई प्रांतामधलं सुरू झालेलं पहिलं देशी वृत्तपत्र कोणतं मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेलं पहिलं देशी वृत्तपत्र होतं मुंबई समाचार कुणी सुरू केलं होतं तर फरदोनजी मर्जबान यांनी सुरू केलं होतं केव्हा सुरू केलं होतं तर अठराशे बावीस साली मुंबई प्रांतात देशात पहिलं देशी वृत्तपत्र फरदुंजी मर्जबान यांनी सुरू केलं नाव होतं मुंबई समाचार आणि अठराशे बावीस त्यानंतर पुढचा पॉइंट येत तो म्हणजे मराठीतलं पहिलं दैनिक कोणतं मराठीतलं पहिलं दैनिक आहे ज्ञान प्रकाश आता हे जे ज्ञानप्रकाश आहे मराठीतलं पहिलं दैनिक या ज्ञानप्रकाशाची सुरुवात किंवा या पत्राची सुरुवात कोणी केली तर ती केली कृष्णाजी त्र्यंबक रानडे खूप महत्वाचे ज्ञान प्रकाश हे मराठीतलं पहिलं दैनिक होतं या पत्राची सुरुवात कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी अठराशे एकोणपन्नास मध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपामध्ये केली म्हणजे सुरुवातीला ते साप्ताहिक होतं एकोणीसशे चार पासून त्याचं दैनिकात रूपांतर करण्यात आलं होतं विचार विचारलहरी नावाचं मासिक कुठं कुणी कुणी सुरू केलं होतं तर ते पुण्यामध्ये सुरू झालं होतं जुलै अठराशे ब्यावन मध्ये आणि विचारलहरी हे जे मासिक होतं याच संपादन करण्याची जबाबदारी कोणाकडं होती तर ती होती कृष्णशास्त्री चिपळूणकर कोणाकडं होती कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विचारलहरी हे पुण्यामधल्या काही विद्वान लोकांनी एकत्रित येऊन सुरू केलं होतं आणि ते कशासाठी केलं होतं तर फक्त एकच होतं जे ख्रिस्ती मशिनरी आहेत तर ते काय करायचे हिंदू धर्मावर टीका करायची मग ते टिकेलेल्या टीकेले टीके उत्तर द्यायचं आणि खिस्ती धर्माने जे म लोकांनी मतं मांडलेली आहेत ख्रिस्ती मशनरी त्यांच्या मतांचं खंडन करायचं फक्त एवढंच टार्गेट ठेवलं होतं त्या अनुषंगानं विचारलहरी नावाचं मासिक जुलै अठराशे बावन्नमध्ये सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर येतात ओपिनियन हे वृत्तपत्र केव्हा सुरू झालं तर नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र अठराशे चौसष्ट साली सुरू झालं कोणी सुरू केलं तर विश्वनाथ नारायण मंडलिक हे नाव खूप महत्वाचं आता याचे जे संदर्भ आहेत आता मी ज्या लेटेस्ट वन कव्हर करतो याचा संदर्भ हे गाठाळ आणि कटरेसऱ्यांच्या बुकचं जास्त आहे विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी अठराशे चौसष्ट साली नेटिव्ह ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं कशासाठी तर समाज प्रबोधन करण्यासाठी आणि या वृत्तपत्राचं पहिलं संपादक होते मामा प्रमाणन हे जरूर लक्षात ठेव वृत्तपत्राचे पहिले संपादक होते मामा प्रमाणन त्याच्यानंतर अरुणोदय वृत्तपत्र अरुणोदय वृत्तपत्र हे कुठून सुरू झालेलं होतं तर ठाणे जिल्ह्यातलं ते पहिलं वृत्तपत्र होतं याची सुरुवात अठराशे साली झाली मग अरुणोदय वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली तर काशीनाथ विष्णू फडके अरुणोदय या वृत्तपत्राची सुरुवात कुणी केलेली होती तर काशीनाथ विष्णू खडके यांनी केलेली होती लक्षात ठेवा अरुणोदय हे ठाणे जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र आहे त्यानंतर आता मूक नाईक कुणी सुरू केलं बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाची आर्थिक मदत होती छत्रपती शाहू महाराजांची आर्थिक मदत होती केव्हापासून हे सुरू करण्यात आलं होतं तर एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस पासून मुक नाईक म्हटलं की एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ही डेट सुद्धा खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर येतात अत्रे किंवा प्रल्हाद केशवात्रे किंवा आपण त्याला आचार्य अत्रे असं आपण म्हणतो मग आचार्य अत्रे यांनी जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली होती तर ती जनसामान्यापर्यंत पोहोचायला हवी याच्यासाठी त्यांनी सुरू केलेली महत्वाची वृत्तपत्र त्यातलं पहिलं महत्वाचं वृत्तपत्र होतं ते म्हणजे नवयुग त्यानंतर त्यांनी मराठा हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केलं म्हणजे नवयुग आणि मराठा हे दोन्ही वृत्तपत्र प्रल्हाद केशवात्रे किंवा आपण आचार्य अत्रे यांनी सुरू केली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकांना कळावी या अनुषंगाने प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये कधी झाली होती तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी झाली होती कोणी केली होती तर दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग व आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं आणि केव्हा सुरू झालं होतं तर सुबोध पत्रिका त्यांचं मुखपत्र होतं आणि ते चार मे अठराशे त्र्याहत्तर रोजी Uh, सुरू करण्यात आलं होतं म्हणजे याच्यामधून काय केलं जात असेल या जे सुबोध पत्रिका नावाचं मुखपत्र होतं तर त्याच्यातून टार्गेट केलं जात असेल जे जा सामाजिक आणि राजकीय विचार आहेत ना ते त्याच्यातून मांडले जात असत त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर याचं स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामध्ये दोन व्यक्तींचं महत्वाचं नाव आहे एक येते ती म्हणजे चित्ररंदन दास की जे पक्षाचे ते अध्यक्ष होते आणि दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरूचे वडील तर ते सचिव होते आता याची स्थापना झाली होती ती एक जानेवारी एकोणीसशे तेवीस म्हणजे स्वराज्य पक्षाची स्थापना म्हणजे आपण असं म्हणू शकतो काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती परंतु तिचं अधिकृत नाव हो काय होतं तर काँग्रेस खिलापत पक्ष असं त्याचं अधिकृत नाव होतं स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव काय होतं काँग्रेस खिलापत पक्ष हे त्याचं काय होतं पहिलं अधिकृत नाव होतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे रविवारची सुट्टी कोणाच्या कार्यकाळामध्ये देण्यात आली तर लॉर्ड हर्डिंग्ज पहिला म्हणजे अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस त्याची जी काळ कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये रविवारची साप्ताहिक सुट्टी सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर रानडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी एक आत्मकथा लिहिली होती त्याचं नाव आहे आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी एकोणीशे दहा साली ती पब्लिश झाली होती आमच्या आयुष्यातील काही आठवणी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली तर रा न्यायमूर्ती रानडे म्हणजे औद्योगिक परिषद असू द्या किंवा सामाजिक परिषद असू द्या याची स्थापना केलेली आहे न्यायमूर्ती रानडे यांनी कधी केलेली होती औद्योगिक परिषदेची स्थापना तर ती अठराशे नव्वद साली करण्यात आली होती कधी केली होती अठराशे नव्वद साली करण्यात आलेली होती तर या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय म्हणजे आपण हे वन लाईन किंवा असे फॅक्च्युअल डाटा आहे आता इतिहासाला जर तुम्ही एक तुम्हाला बऱ्याच जणांनी अभ्यास केला असेल तर त्याचा फ्लो कळून जातो परंतु ज्या फॅक्च्युअल डाटावर ट्रेस करायचा असतो ना तिथं तुम्हाला जास्त करावा लागेल त्याशिवाय ते लक्षात राहणार नाही आणि ना, एक दोनदा वाचून ते तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात ठेवणं कठीण जाईल जेवढे जास्त या टॉपिकचे तुमचे रिव्हिजन होईल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल त्या अनुषंगानं आपण ही सीरीज सुरू करतो आणि जास्तीत जास्त असे इम्पॉर्टंट पॉईंट असतील ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय लेसन जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा तुमच्या काही शंका कुशंका असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा तुमचे काही डाउट असतील तेही तुम्ही तिथं विचारू शकता आणि लेसन जर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद